सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग, BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण, थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे, मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32. कॉन्ग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं, होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय, मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोर वयीन आणि विवाह पूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 98 50 20 00 17. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ या ठिकाणी महायुतीच्या सभेमध्ये वसंतराव देशमुख यांनी महिलांविषयी अपशब्द वापरून खालच्या पातळीवरती टीका केली आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. वसंतराव देशमुख यांच्यावरती गुन्हा नोंदवण्यात यावा या मागणीसाठी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, डॉक्टर जयश्रीताई थोरात, दुर्गाताई तांबे, मैथिली तांबे यांच्यासह हजारोंच्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन या परिसरामध्ये जमा झाले होते. यावेळी डॉक्टर सुधीर तांबे म्हणाले की संगमनेर या ठिकाणी तालुका पोलीस ठाण्यामध्ये आम्ही आलो आहोत. रात्री 9 ते आता पहाटे 4 वाजले आहेत. अजूनही कोणताही गुन्हा विरोधकांवरती दाखल झाला नाही आहे. त्यामुळे पोलिसांवरती विरोधकांचा मोठा दबाव असल्याचं दिसून येत आहे. परंतु जोपर्यंत वसंतराव देशमुख यांच्यावरती गुन्हा दाखल होत नाही आणि त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असा पवित्रा डॉक्टर तांबे यांनी घेतला होता. म्हणजे आज धांदरफळ येथे भारतीय जनता पार्टीची सभा होती. तिथे माजी खासदार सुजय विखे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होत असताना त्यातील एक वक्ते श्री वसंत देशमुख यांनी ज्या आपल्या महिला युवा नेत्या आहेत जयश्री थोरात, डॉक्टर जयश्री थोरात यांच्याविषयी अत्यंत अश्लाघ्य, अशोभनीय आणि महिलांना म्हणजे त्यांना अवमानित करणारं असं वक्तव्य त्या ठिकाणी केलं, ज्याचा उच्चार मी करू शकत नाही, कुठलाही सभ्य मनुष्य करू शकत नाही. खर तर महिलांनी राजकारणात यावं त्यासाठी आपण त्यांना आरक्षण देतो, त्यांनी यावं म्हणून प्रोत्साहन देतो. असं असताना एक महिलेच्या विरुद्ध केवळ द्वेषापोटी जे वक्तव्य करण्यात आलं, तुम्ही ही संस्कृती आहे का? त्यांची भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे का? एकीकडे म्हणायचं की लाडकी बहीण वगैरे अशा योजना आणण्याचं काहीतरी आव्हान आहे, आणि दुसरीकडे इतकी वाईट वक्तव्य होत असताना तिथे स्टेजवर सगळे हसत होते, बसलेले होते, ही किती भयानक गोष्ट आहे. आणि म्हणून ही अत्यंत संताप करणारी आहे. ती केवळ संगमनेर तालुक्यापुरती नाही तर ती सगळ्या महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. महाराष्ट्र म्हणजे एक साधू संतांची भूमी आपण म्हणतो. समाज महात्मा फुले, ज्योतिबा सावित्रीबाई फुले अशा श्रीमुक्तीच्या चळवळी करणाऱ्यांची आपण भूमी म्हणतो. आणि त्या भूमीमध्ये असे वक्तव्य व्हावेत हे खरोखर खूप दुर्दैव, अत्यंत निंदनीय. आम्ही त्याचा तीव्र स्वरूपात निषेध करतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे इथे आल्यानंतर ज्या पद्धतीचा विलंब केस नोंदवण्यामध्ये होतोय, आम्ही आता जवळ 9 वाजेपासून साधारणपणे इथे आहोत, आता पहाटेचे 4 वाजत आलेले आहेत.
काही कारवाई होत नाही. आमची साधी मागणी होती ना की तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा. तो गुन्हा दाखल करायलाच इतका वेळ लावला. त्यानंतर निमोनियाचे सुद्धा आमच्या एका गरीब कार्यकर्त्यावर कारण नसताना हल्ला करण्यात आला. त्याच्यावर गुन्हे दाखल करायचा एवढा वेळ लागतोय. त्याचा सरळ अर्थ असा होतो की पोलीस यंत्रणेवर त्या ठिकाणी दबाव आहे आणि म्हणून हा दबाव कोणाला ते उघड आहे ना. ही या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत ते दबाव आणतात त्याचा आमच्या मनात संशय येतो. आणि म्हणून अशा पद्धतीने जर तुम्ही वागत असाल, अशा पद्धतीने दडशाही करत असाल, ते जनता सर्व बघते आणि शेवटी मग जनतेने निर्णय घ्यायचा की इतके जर असे वाईट प्रकार घडत असताना पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी काहीच करत नसेल तर मला असं वाटतं ते अत्यंत दुर्दैव आहे, अत्यंत निंदन आहे. आम्ही त्याचा तीव्र स्वरूपामध्ये निषेध करतो. तालुक्यात निर्माण होताना दिसतंय काही काही आमचे गरीब कार्यकर्ते आहे, त्यांनी फक्त त्या सभेमध्ये भाषण केलं होतं. भाषण केलं ते कुणाच्या विरुद्ध नव्हतं आणि त्यांच्या तीन पिढ्यापासून ते आमच्या बरोबर आहेत, म्हणजे काँग्रेस बाळासाहेब थोरात त्यांच्या बरोबर आहेत, आदरणीय भाऊसाहेब आणि तीन पिढ्यामध्ये असते. त्याच्यातला एक हा तिसऱ्या पिढीतील तरुण एक त्याला फार बोलता येत नाही, त्याने एक 5 मिनिटं फक्त भावना व्यक्त केल्या तर त्या गावातील सरपंच आणि त्यांच्या बाकीच्या लोकांनी त्याच्या घरामध्ये घुसून त्याला नव्हे तिथल्या महिला त्यांचं ते मोठ्या प्रकारे ते गळ्यातलं काही हिसकावून घेणं अशा अत्यंत म्हणजे चुकीच्या गोष्टी तिथे झालेल्या आहेत. अशा परत काहीच्या गाडी पण तिथे नेलेल्या असताना त्यांच्या तालुका अध्यक्षाच्या गाडीवरही हल्ला केला, त्या काचा फोडण्यात आल्या. तर आता या सगळ्या हो अर्थातच ते नोंदवण्यात आहे डॉक्टर साहेब. आता ते आपण ठरवायचं या सभेचे अध्यक्ष जे सन्माननीय जी व्यक्ती आहे जिने हे वक्तव्य केलं ते त्या सभेचे अध्यक्ष आहे. अध्यक्ष काय कुणी बोलवलं होतं, आम्ही बोलवलं होतं का महाविकास आघाडीने बोलवलं होतं का, त्यांनीच अध्यक्ष केलं होतं. आणि सगळ्या संगमनेर तालुक्याला माहिती आहे की त्यांचे आणि त्यांचे किती जवळचे संबंध हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे. आणि मग ते असं कसं म्हणू शकतं की आमचा संबंध नाही. त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या सांगा की ज्यांनी पुढे गाडीनं काय इजा केली असेल, फोडली असेल तर ते बेकायदेशीर आहे, त्याला आम्ही काही कायदेशीर म्हणणार नाही. परंतु आपल्या एका भगिनीबद्दल इतकं घाणेरडं बोलल्यानंतर तरुणांच्या मनात जर संताप निर्माण होत असेल, मी म्हणत नाही ते बरोबर आहे, तो संताप महत्वाचा, मग ते त्याच्याबद्दल बोलतायत. पण ज्या व्यक्तीने हे घाणेरडं वक्तव्य केलं त्याच्याबद्दल ते बोलू शकत नाही. पार्लमेंटमध्ये तुम्ही जाऊन आणलात, तुम्हाला महिलांच्या बद्दलची सभ्यता समजत असा प्रश्न माझा त्यांना आहे. महिलांच्या सन्मानाची गोष्ट केली जाते मात्र तर बघितलं तर आज जयश्री एका मंत्र्याची मुलगी आहे, माजी मंत्र्याची मुलगी आहे, तिला रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये बसावं लागतं. हे आता समाजाने विचार करण्याची वेळ आहे ना. आपण सर्व राजकारण करतो पण राजकारणात असताना तुम्ही जर स्वतःच्या सत्तेचा वापर कुणाला तरी दाबण्यासाठी करत असाल, कुठेतरी पोलीस यंत्रणेवर दबाव आणत असाल तर ते अत्यंत चुकीचं आहे ना. म्हणजे इथल्या लोकशाहीला काय अर्थ आहे, तिथं अराजकता निर्माण झाली असं म्हटलं तर काय वावगं ठरतं. मग खर तर ही माझ्या आयुष्यातली 10वी निवडणूक आहे. माझे वडीलही आमदार होते, माझे बंधू 8 वेळेस आमदार झाले, आता ही 9वी वेळ आहे. म्हणजे आमच्या कुटुंबातली ही 10वी निवडणूक आहे. त्यापूर्वी माझे मामा 3 वेळेस निवडून आले, ते खासदार झाले होते. परंतु इतकं वेगळं वातावरण होत, परंतु आजपर्यंत मी इतकं खालच्या पातळीवरच राजकारण आणि इतक्या खालच्या पातळीवरची भाषा मी कधी ऐकली नव्हती. खर तर सुरुवात ही त्यांनी सुरुवात पासूनच अतिशय वाईट सगळ्या सभेंमध्ये बोलायला सुरुवात केली आणि त्यामुळे काही वक्त्यांकडे कुणाकडे माईक आलं तर काही बोलतात आणि खुशाल सगळे हसतात स्टेजवर. का कुणाला आई नाही, का कुणाला बहीण नाहीये, का इतक्या वाईट खालच्या पातळीवर बोलतात. खरं त्याचा निषेध म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राला लाजिरवाणी गोष्ट आहे. लाडकी बहीण, लाडकी बहीण, म्हणजे तुम्ही जर एक एक भाषण जर ऐकलं त्यांचं विरोधकांचं बीजेपीच्या तर तुम्ही निश्चितपणे म्हणजे ऐकल्यानंतर प्रत्येकालाच वाटतं की अरे किती खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत. आणि आज तर अगदी भयानक बोलले, भयानक. आम्ही 9 वाजेपासून या ठिकाणी बसलेलो आहोत, साधा गुन्हा सुद्धा दाखल केला जात नाहीये. सर्व ठप्प सगळे तालुका इथे येऊन बसलेला आहे. अशा रीतीने याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. एक महिला होऊन आणि आमच्या सर्व महाराष्ट्रातील सर्व महिलांच्या वतीने, संगमनेर तालुक्यातील सर्व महिलांच्या वतीने या ठिकाणी मी निषेध व्यक्त करते. उज्ज्वला नवनाथ देशमाने, धांदरफळ बुद्रुक, सरपंच. आमच्या गावामध्ये
युवा संकल्प मेळावा होता, त्या सभेसाठी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सभा ठेवलेली होती. त्या सभेमध्ये आमच्याच गावचे वरिष्ठ वसंतराव देशमुख यांनी डॉक्टर जयाताई यांच्याबद्दल इतके गलिच्छ बोलले की सगळ्याच महिलांना त्याचं अगदी म्हणजे ऐकायचं तर बाजूलाच, पण इतकं लज्जास्पद झालं. मी तिथं उपस्थित होते. मी नंतर काय केलं, सभा झाल्यानंतर मी तिथून स्टेजवर गेले, म्हटलं ज्या माणसं असं बोलतात सगळ्या एका स्त्रीला बोलले काय, सगळ्या स्त्रियांना बोलले काय, एकच असतं. मी स्टेजवर गेले, म्हटलं कोण असेल ते मी इथं येऊन माफी मागावी. मी माफी मागण्यासाठी तिथं आढावा केला तर माझ्या बरोबर माझ्या गावातील सर्व महिला आल्या आणि त्यांचे जे कार्यकर्ते होते जिथं उपस्थित ते स्टेजवर कार्यकर्ते होते त्यांनी मला धक्काबुक्की करीत खाली स्टेजच्या खाली लोटण्याचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने इतकं घाणेरडं वक्तव्य स्त्रियांबद्दल बोलून आणि आमदारकीच्या घोषणा करायला संगमनेर तालुक्यामध्ये येतात, हे किती वाईट गोष्ट आहे. आता काय मागणी केली आहे एकंदरीत, तुम्ही पहाटे 4 वाजायला आले, तुम्ही उपस्थित आहात. आमची एकच मागणी आहे की असं व्हायला नाही पाहिजे. तुम्ही राजकारणाबद्दल काय बोलायचं ते बोलू शकता, पण स्त्रियांबद्दल किंवा एखाद्या स्त्रीबद्दल असं बोलणं अजिबात आम्ही पटवून घेणार नाही. आम्ही पण स्त्रियाच आहोत, एक स्त्री काय आणि अनेक स्त्रिया काय, लाडकी बहीण म्हणतात आणि असं लाडक्या बहिणीबद्दल असं बोललं जातं का. मुलं कुठून आणायची, प्रश्न काय, कोणाचे मुलं कुठून होतात आणि यांचा प्रश्न ही राजकारण्यांमध्ये अजिबात पटण्याजोगता नाहीये, असं बोललं नाही गेलं पाहिजे. तुम्ही राजकारण विषयी बोलायचं असेल तर तुम्ही जरूर बोलू शकता, पण हे वैयक्तिक प्रश्न कोणाच्याही बाबतीत बोलू नये असं माझं म्हणणं आहे. ओके मॅडम. सुनीता दत्तात्रय कासार. आज नांदर्फ बुद्रुक मध्ये माजी खासदार सुजय विखे यांच्या आदर्शाच्या खाली त्यांनी एक संकल्प मेळावा घेतला होता. त्या मेळाव्यामध्ये आमच्याच गावचे वरिष्ठ आमच्या वडिलांप्रमाणे असणारे वसंतराव देशमुख यांनी महिलांविषयी इतके गलिच्छ वाक्य बोलले की एकही महिला, त्यांनी पण एका आईच्या पोटी जन्म घेतलेला हे ते विसरले त्यावेळेस. असं त्यांनी बोलायला नाही पाहिजे, पण ते त्या पद्धतीमध्ये बोलले गेले. एका महिलेला बोलले काय आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांना बोलले काय, असे हे अपशब्द त्यांच्या तोंडून शोभणं हे पूर्ण जगाला एकदम गलिच्छ आणि लाजेवाणी गोष्ट झालेली आहे. याबाबत त्यांनी अशा पद्धतीने बोलायला नाही पाहिजे. आमचं एकच म्हणणं आहे प्रशासनाला का त्यांना कठोरात कठोर कारवाई करावी, हीच आमची विनंती आहे. पूर्ण प्रशासनाला आमची हीच विनंती आहे का त्यांनी त्या माणसाला, आम्ही 1-2 तास तिथे बसलेलो होतो पण आम्हाला कोणीही प्रशासनाने त्या पद्धतीमध्ये आम्ही त्यांच्याकडे मागणी केली का तुम्ही त्या माणसाला इथे हजर करा, आमची त्यांना माफी मागायला हवा, पण त्या पद्धतीने कोणतेही वाक्य आणि तो माणूसही त्या ठिकाणी आलेला नाही. पण असे वाक्य बोलणे हे म्हणजे साहजिक आहे ना, या गोष्टी बोलल्या नाही पाहिजे, पण त्या पद्धतीने तो माणूस बोलला गेला. एक आमच्या बापाच्या ठिकाणी असून आम्ही त्या ठिकाणी कोणतंही घाणेरडं कृत्य केलं नाही, फक्त आम्ही प्रशासनाकडे एकच मागणी केली की त्या माणसाला तुम्ही आमच्या पुढे हजर करा आणि त्याला कठोरात कठोर कारवाई करा, ही विनंती आहे. आता 5:15 वाजलेले आहेत. आम्ही संगमनेर तालुका पोलीस स्टेशन मध्ये आहेत. अजूनही त्या माणसाचा काही थांग पत्ता नाही, तो माणूस आमच्यापर्यंत आलेला नाही. आणि हे वाक्य बोलण्यासाठी म्हणजे पूर्ण एकदम म्हणजे आम्ही महिला असून आमच्या तोंडात असे वाक्य येणार नाही, असं त्या पुरुषाच्या तोंडात वाक्य आलेले आणि त्यांनी पण एका आईच्या पोटी जन्म घेतलेला हे त्यावेळेस विसरलेले आहेत. हे वाक्य त्यांनी बोलायला नाही पाहिजे, त्यांनी तो विचार करायला पाहिजे होता, पण त्यांनी तसा विचार केलेला नाही. त्यांच्याविषयी अशी मागणी आहे का त्या माणसाला कठोरात कठोर सुजय विखे साहेबांविषयी त्यांनी सभा घ्यावी. आम्ही ते म्हणत नाहीये ते प्रत्येक ठिकाणी सभा घ्या, आम्हाला त्याच्याशी गुमत नाही, पण त्या सभेमध्ये अशी माणसं अशी व्यक्ती न बोलणे या इतकंच आमचं म्हणणं आहे आणि त्याची त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. वसंतराव देशमुख ना आपण आणि सुजय विखेने त्याच्यावर कारवाई करावी, एवढंच आमचं म्हणणं आहे. एकीकडे सरकार लाडकी बहीण योजना म्हणतं आणि लाडक्या बहिणीविषयी असं बोलतात हे प्रशासनाने पण ऐकलेलं आहे, हे त्यांना सरकारला पटलेलं नाही, असं बोलणं कोणालाही शोभणार नाही. शेख 24 तास संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन